अभी नेक्स्ट ट्रिप में भी साउथ कैलिफोर्निया एम्स्टरडम माझ्या हातात आलं ते सगळं मी टाकलं अजून पॅकिंग पण नाही केली आम्ही उद्या निघतोय आणि आम्ही उद्या निघत आहोत फिरायला सो आज जमलं नाही ते आम्ही उद्या करणार आहोत उद्या आम्ही फिरायला निघतोय आणि ते उद्याच करायचं नेक्स्ट ब्लॉकमध्ये काय आम्ही कुठे निघतोय आता घरून त्याची पॅकिंग करायची उद्या आम्हाला सकाळी लवकर निघायचं आहे 6 वाजता निघायचं प्लॅनिंग आहे सो लेट्स सी कसं वर्कआउट होतंय ते आता मी लॅक्मे 9 to 8 वेटलेस मूज फाउंडेशन लावलं आहे त्याच्यानंतर मी कन्सिलर लावते खरं तर आधी कन्सिलर लावायला पाहिजे होतं घाईघ्यात विसरले मी आणि त्याच्या आधी पण मी एक मॉइश्चरायझर लावलं होतं सो माझ्याकडे इथं बॉडी लोशन होतं अवेलेबल ते लावलं मी फॉर्स एसेन्शियलचं माझी ड्राय स्किन नाही अजिबात म्हणून मी जास्त काही वापरलं नाही आहे नेमकी मला तिथंच पिंपल आलं आहे असं वाटतं की आपल्या मुलींना श्राप भेटला आहे की जेव्हा पण आपल्या लाईफमध्ये एक इम्पॉर्टंट दिवस असतो तेव्हाच पिंपल येतात वेडिंग असावं बर्थडे असावं आणि स्पेशल ओकेजन ॲनिव्हर्सरी एंगेजमेंट मी पण त्यातलीच मुलगी मला नेमकी कालच आले 2 पिंपल म्हणजे डार्क सर्कल जास्त आहेत जरा मी ते हाईड करते दिवसभर ऑफिस होतं तर संध्याकाळी ऑफिस झाल्यानंतर मी आले 5 मिनिटात मी जे हातात येईल ते फक्त पॅक केलं आहे मला खूप लेट झालं खूप हे लोक हे मला कधी पण घ्यायला येऊ शकतात मी फटाफट करते काही कमी तुला आता मी कॉम्पॅक्ट लावते खरं तर मी कधी पण साधी पावडर्स रेकमेंड करते मला ती आवडते ॲक्च्युली आता माझ्याकडे एक लॉरेलचं आहे आणि एक मेबेलिनचं आहे बट मला नाही आवडत ते लुक ते थोडंसं थोड्या वेळानंतर म्हणजे ऑइली असं थोडंसं असं म्हणणार की काट म्हणजे स्किन टोन आहे जे फेस वॉश केल्यानंतर दिसतं ते असं वाटतं की ती थोडीशी डल होते हे लावल्यानंतर असं मला वाटतं बिकॉज मी प्रॉपर बेस केला नाही आता सो मी नॉर्मल माझ्याकडे यार्डलीची पावडर आहे आता अवेलेबल मम्माकडे तो ती मी लावते आहे तुम्ही ही नॉर्मली पण कॉम्पॅक्ट लावू शकता पण मी ही ते माझ्या फेससाठी इव्हन तुम्ही ग्लॅमर पण यूज करू शकता आणि याच्या जागी ग्लॅमर पण खूप छान आहे आणि आता ते संपलं माझ्याकडे मी ते खूप यूज केलं आहे माझ्या कॉलेज डेजमध्ये वगैरे अँड मेक शुअर की तुम्ही जेव्हा पण कुठलाही मेकअप करायचा स्किन फेस आणि नेक हे दोन्ही सेम स्किन टोनमध्ये पाहिजे कारण ते खूप घाण दिसतं तुम्ही जर नेकवर काय अप्लाय नसेल केलं तर मेक शुअर की तुम्ही जे फेसवर अप्लाय करशाल ते सेम प्रोडक्ट्स तुम्ही नेकवर पण अप्लाय करशाल ते अनइवन खूप घाण दिसतं मी आता लायनर लावते इंटेन्स ब्लॅक जेटचा आहे माझ्याकडे ब्ल्यू हेमनचं सगळ्यात इम्पॉर्टंट टास्क मॅच दोन्ही सेम मॅच झाले पाहिजे लिपस्टिक आपल्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कुठलाही लिप केअर तुम्ही लावा लिप छान मॉइस झालं पाहिजे तुम्ही कुठले लिपस्टिक लावायच्या आधी खूप इम्पॉर्टंट आहे ते फाटेल छान बिलकुल छान वाटत नाही आता मी 2 लिपस्टिक्स मर्ज करते जी माझी फेवरेट आहे एनी टाईम आधी मी सिरम लावते लॉरियल बिकॉज माझे हेअर्स खूप ड्राय आहेत प्रचंड ड्राय आहेत आणि कर्ली असल्यामुळे त्यांचं टेक्स्चरच ड्राय आहे सो डॅमेज नको व्हायला म्हणून मी थोडं सिरम लावून घेते आधी
आता लेट झाला आहे, मला बिलकुल टाईम नाही स्ट्रेटनिंग करायला पूर्ण हेअर्सची. सो शॉर्टकट असा मी यूज केला आहे की थोडंसं वेट करून घेतलेत केस, शिंपडलेत फक्त पाणी, आणि माझे ऑलरेडी नॅचरल कलर असल्यामुळे मी काय करते असं आपण एक थोडे थोडे हेअर्स घेतले त्याला तसे ट्विस्ट केले मी आणि इट्स लाईक नॅचरल कर्ल होत आहेत ते माझे. सो ट्विस्ट करून झाली माझी हेअरस्टाईल. आता मी हेच करेल. खूप लेट झालं आहे, मला ब्लोडर ॲक्च्युली करायचं होता, सॉल्वजून वेळ नाही भेटला. ते नॅचरल कर्ल झालेत माझे असे. 10% मी ड्राय केलं, 5-10% फक्त, आणि इट्स लाईक रोल करून कर्ल्स करत हातानेच फक्त बुटानेच फक्त असं असं फिरवायचं झाले. सो ही माझी टिप आहे, फटाफट कुणा रेडी व्हायचं असेल, कर्ल्स हवे असतील तर हे झालेत माझे. फटाफट गेटिंग रेडी, तर 5 मिनिटात होऊन जातात. सो हा आहे माझा फायनल लुक आजसाठी. सुंदर असे कर्ल झाले आहेत. आता आम्ही देते घ्या. अक्षय के लिए एक और हमारा दोस्त है, सो इज येट टू कम, उसके लिए हम रुके हैं. हैप्पी गेस्ट आले आए, बर्थडे का आज आली, तुम्ही ने आला, हैप्पीएस्ट बर्थडे, थैंक यू सो मच. सैनिटाइजर करायचं, सैनिटाइजर पाठवून तर विशेष नाही केलं. सैनिटाइजर कर आता विश. कॅन्डल इथे हटवलं आपण मग कुठे समोरच ठेवू, नाही तर मग हो हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. थोडं स्टार्ट करो फोन, डिस्कस करू व्हिडिओ निकाल. 2 हॅलो हॅलो.
पूर्ण फोडू लगन 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 पिंपल सोडून द्या बड्डे दोनों को होता है ना अक्षय सेम गोष्ट असं कसं माझी बेस्ट आता लागलंच पाहिजे माझी बहीण पण आहे मावशीला लावायचं का नोकरी विल करायच रिव्ह मग काय लागून देऊ का नया नया वीडियो आ गया दांत से पकड़ के ला अरे लो भाई थैंक यू माय बेस्ट गिफ्ट आपके घर में जाएंगे ना सब हाँ चले नंबर टू मार्जिन हाँ मार्जिन तो बर्थडे इकड़ा हाँ अमित तो बर्थडे वाई ना अमित तो बर्थडे एंचा करी है अमित तो एंचा करी करी है बेस्ट फ्रेंड आज तक करवाया ना सब कुछ ना चलो अभी देखते हैं मोमेंट का वेट करा था अपन पांच छठ वो एक शिवानी विक्का भी खट्टे हो एक साल छठ पूजा मास्क का अपने अपने पर तसंच काय तरी ऐकलं सबस्क्राइब कर दे की चॅनल काय समज बोलो सेल्फी वाला तोंड कोणाचंच नाही यात हिच्या मोबाईल मध्ये मी छान दिसतो तू म्हणतोस किती क्यूट आहे कलर खूप छान आहे मस्त आहे हो किती वेळ लागला चला डायरेक्ट पिंक मैं हूं ये इसमें बहुत सारे ऑप्शंस थे लेकिन मैंने इसे लिया क्योंकि थोड़ा ट्रैवलर टाइप का लग रहा था ना हेड वगैरह लग रही है हैप्पी बर्थडे गाओ हैप्पीएस्ट बर्थडे गायत्री तुम बर्थडे गिफ्ट हंस रही है वो जल्दी खोलो जो कि मैंने घुमा दिए थे बोला सर ये जूते हम पैर में पहनते हैं मम्मा का है ना ना तो चिकन लेग पीस वाला माहिती है पीस को मिस कर रहा हूँ मीने बदल ली बस चिकन पीस मिसिंग है श्रावण वेज पुलाव खूब अच्छा है अवॉर्ड वेज बिरयानी होती है नहीं वेज पुलाव ही होता है नहीं वेज बिरयानी होती है ना पुलाव लगाया ना तो बिरयानी हुई फिर भी पुलाव दम पुलाव आई एग्री विद सुष्मित दम पुलाव अरे मी तर मसाले भातच बोलणार होतो
जिसमें चिकन नहीं वो बिरयानी नहीं। जाएंगे फिर से पौना का ना, पौना फिर से जाएंगे। उससे जर दोन लाइन सांगायचं म्हटलं तर पूर्ण डिक्शनरी कमी पडेल माझ्यासाठी। तू शूट करती आहे का नाही? अजून ऑन आहे। ग्रेट कर लीजिए। ग्रेट कट। कितना रिटेक लो। स्पीकिंग अबाउट गाय आई वुड लाइक टू से ती खूप चांगली मुलगी आहे। तिने बिर्याणी ऍक्च्युअली तिने बिर्याणी बनवलेली नाहीये पण तिने खूप चांगली सर्व्ह केली। ओ माय गॉड। त्यामुळे त्याची चव वाढली। दॅट्स व्हाय यू आर माय बेस्ट फ्रेंड। तिने एक अशी ट्रिक सर तिने एक ट्रिक अशी लावलेली आहे, तिने पेपर डिश दिली कारण तिला भांडी घासावी लागली। भाऊ ते निघायचे इनकी आयडिया थी। कल निकलना है, कहाँ निकलना है बताना अभी यार बाद में। आप लोग देख लेना नेक्स्ट व्लॉग में। जैसे पेरिस जा रहे हैं लेकिन हम पेरिस नहीं जा रहे हैं। हमारे लिए पेरिस ही हुआ। नहीं आपने नेक्स्ट ट्रिप में मे बी साउथ कैलिफोर्निया। एम्स्टरडम एम्स्टरडम। ओके भाव आपके अकड़े पासपोर्ट आएगा। मानसी आपला प्राइवेट जेट साफ करे ना। पायलट ला मी फोन करतो। पायलट ला पायलट को ही कॉल लगाएगा। वॉचमैन को नहीं लगाना कॉल, पायलट को लगाना है। आणि गायत्री मी तुला लास्ट पॉइंट पायलट चं नाव वॉचमैन आहे। एस क्लास मर्सिडीज नहीं थी कुठे दिसत नाहीये। कब से गिफ्ट नहीं दिया है। हाँ गायत्री कुठे थी? पार्किंग मध्ये। पार्किंग कमी पडते बसचे पार्किंग मध्ये लावली आहे। पाऊस दिसतोय। ये गाल दुखता है। याद नाही का मैंने तुम्हारे लिए एक एक घंटा जमीन मैंने मून में बुक किया है। हाँ। एक रूम एक वॉशरूम एक रूम एक घंटा मंदिर वॉशरूम की जरूरत नहीं पड़ेगी तेरे को तो हवा में उड़ेगा। अरे रे रे तू बोल मन मेरी प्यारी सिस अभी तीन सेकंड से बंद केला कट करून टाकला। मानसी गोळे बोला आपल्याला काय बोलायचं आहे आपल्या मनात काय आहे ते बोला। प्रिटेंड नका करू जे मनात येईल ते बोला। स्पीकिंग अबाउट गॅदरिंग्स 25th बर्थडे व्हाई यू कॉपीइंग मी मानसी इट्स योर 25th बर्थडे आई होप यू गेट। अरे अक्षय डोळे शू बारीक कर दे तो असे शांत बस ना। लेट अस हिस्ट्री दिखतो माझा। हां गेस दिखत आई एम रियली ग्रेटफुल टू हैव यू इन माय लाइफ। इट्स बीन अ लॉन्ग दैट वी आर फ्रेंड्स। First we met in I guess in the junior college 12 since then you have been more than a sister to me. I just don't have many words to say, just I love you and be the same forever. Don't change whatever circumstances come, I'll be there with you and same goes to you. Please be with me as you are forever. Thank you so much baby, I love you too. I want to add one thing. She says the same speech always, just changes the name. No, I don't. Only the name is changed. No. What is this, yaar? No, I thought it is personalized. You can hear your speech from your wedding. No, it will be the same. No, it will be the same. It wasn't the same. It is the same. You have, we have, Amit, we have sirf Mansi thi, jisne proper speech diya English mein. We have been in a journey from friends to good friends to sisters. Sisters. I didn't say anything about the journey of. She was about to cry first. Happy birthday, Vartigao. Finally. बर्थडे ओवर। अभी तो पार्टी शुरू हुई है, कल तो कहीं जाना है, कल 6 बजे निकलना है। हालत बहुत खराब है, घर बहुत फैला हुआ है, अभी साफ करना है। अभी सब ये रुके हैं, एक एक काम पे लगाती हूँ। जस्ट जोकिंग। कितना एलिगेंट लग रहा है ना वो इतने दूर से भी। किया किसने है? बहुत ही अंडरस्टैंडिंग बीवी है, बहुत ही टैलेंटेड भी है इन हर फील्ड। जो अभी ये यूट्यूब का काम भी कर रही है, आई मेक श्योर कि ए विल टच द माइल्स। एंड बहुत ही सपोर्टिव है, बहुत ही क्रिएटिव है और बहुत काइंड नेचर की है। मेरे हर फ्लॉज को बहुत ही पॉजिटिवली हैंडल करती है। सो हैविंग सच काइंड ऑफ वाइफ इन माय लाइफ, मुझसे भी ज्यादा ये मुझे जानती है और सपोर्टिव भी है। अभी बजे है, अभी तक पैकिंग भी नहीं चालू किया। यहाँ हमारा चुटर पुटर कल के लिए खाना, थोड़ा डाइट वाला भी है। पैकिंग शुरू करेंगे।
का तो लेबल भी नहीं निकाला है शायद।